नमस्कार, मेगा किचन आर्ट मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मिश्र कडधान्यांचे हेल्दी मुटके करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी लागणार आपण आता साहित्य बघू। त्याच्यासाठी आपण एक वाटी तांदूळ घेतलाय, कुठलाही तांदूळ चालेल। त्यानंतर त्याला अर्धी वाटी उडीद डाळ घेतली। आणि आपल्या घरामध्ये जे कडधान्य असतील ते तुम्ही घालू शकता, मग कुठलेही असतील ते, मग मटके, वाटाणा, चवळी, हरभरा, चण्याची डाळ, जे काय असेल ते, आणि थोडा एक चमचा शेंगदाणे, असं हे रात्रभर भिजत ठेवलेलं आहे। आणि आता आपण ते मिक्सरला वाटून घेणार। हे आता आपण मिक्सरला वाटून घेणार। त्याच्यामध्ये वाटताना आपण 7-8 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत, थोडीशी हिरवी मिरची पण टाकलेली आहे, आणि थोडं आपण चवीपुरतं मीठ टाकणार। म्हणजे ज्यांना कोणाला असेच खायचे असतील, चटणी बरोबर नाही, कशाबरोबर नाही, ते असेच पण खाऊ शकतात। हे त्याच्यावर काहीही लागत नाही, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता आपण हे वाटून घेणार। हे असं जाडसर थोडस असं वाटून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण मीठ, मिरची आणि लसूण टाकलेलं आहे, म्हणजे तुम्ही गरम गरम वाफवलेले असेही खाऊ शकता, काही त्याच्याबरोबर लागत नाही तसं खायला। याच्यामध्ये आता मी कोथिंबीर टाकणार आणि कांदा टाकणार आहे, आणि हे मिक्स करून आपण वाफवून घ्यायला। हे तुम्ही असेही खाऊ शकता गरम गरम। मुलांना चटणी तिखट लागत असेल तर ह्याच्यात सगळं टाकलेलं आहे आपण। तुम्ही असंच गरम गरम वाफेवरचे काढून देऊ शकता आणि मुलं ते खातात आवडीने। हे आता आपण याला 10-15 मिनटं वापरणार आहे। छोटेच ठेवायचे, ते फुलून मोठे होतात। त्याच्यावर आता झाकण ठेवू आणि 10-15 मिनटं आता वाफवून घेऊ। हे बघा, हे आता आपले मुटके तयार आहेत। ते फुगून मोठे झालेले आहेत म्हणून आपण छोटे छोटे ठेवले होते। हे आता आपण काढून घेऊ। याला 10-15 मिनटं वाफवायला ठेवायचे, काय एकदम मस्त फुलून येतात। हा आपला हेल्दी नाश्ता तयार आहे, मिश्र कडधान्यांचे मुटके। हे मुटके तुम्ही असेही खाऊ शकता, वाफेवरून काढल्या काढल्या गरम गरम खाऊ शकता, चटणी बरोबर खाऊ शकता, नाही तर हेच मुटके थंड झाल्यावर कट करायचे, जिरा, मोहरी, हिंग, कढीपत्ता यांची फोडणी करायची आणि त्याच्यामध्ये परतून घ्यायचे, तसेही खाऊ शकता तुम्ही। 3 प्रकारे हे मुटके खाऊ शकता, असा हेल्दी नाश्ता तयार आहे। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।